हरिओम, मी शैला वीरा पाटील, खारीगाव उपासना केंद्र. माझा मच्छीचा व्यवसाय आहे. 31 डिसेंबरचं मी नेहमी हमालाकडे पाठी द्यायची नेहमीच्या. तर त्या दिवशी काय झालं, तर असे दुसरे आम्हाला ओळखीचे नव्हतेच जास्त. तर मी असंच एक साधा आम्हाला होते त्याच्याकडे दिली पाठी, तर जरा असा वेडसरच होता. तर मी शेष्टीला गेली आणि तो पुढे माझ्याच पुढे निघालेला होता. पण मी तिकडे ती शेष्टीला गेली, अर्धा तास झाला तरी तो आलाच नाही. तो म्हटलं अजून कसा आला नाही हा. मी इकडे तिकडे त्याला शोधायला लागली. लास्ट अख्खा CST स्टेशन मी शोधला, पण तो कुठेच दिसला नाही मला. मग तेवढ्यात माझी जाव आली, म्हणते ताई तुम्ही अजून इकडेच आहेत. तर म्हटलं हां, आम्हाला आला नाही. तर म्हटलं पाठी घेऊन अजून आम्हालाच आला नाही, कुठे गेला काय माहिती. म्हणते बघा ना पुढे जाऊन. तर मी जाऊन आली आणि ती पण शोधून आली. पूर्ण चारही बाजूनी शोधलं पण दिसलाच नाही. शेवटी मी गाळ्यावाल्याला फोन केलं, म्हटलं असं असं आम्हाला आहे, तो अजून पाठी घेऊन आला नाही. तर म्हटलं तो बोलला मला तुम्हाला सांगितलं ना त्याच्या पाठीमागं जा, त्याचा डोका जरी चक्कर आहे म्हणून. तर आता म्हटलं काय करायचं, मी ते एकीकडे बापू बापूच करत होते, अमदने आई वगैरे नाव घेत होते. म्हटलं आता लास्ट वर्ष म्हणजे नवीन वर्ष जाणार आणि माझी एवढी मच्छी जाणार, असं झालं. टेन्शन पण आलेलं ना, परत मला असं वाटतं बापू मला काही निराश करणार नाही, असं पण झालं. मग मी शेवटी मग मार्केटमध्ये जायला निघाले. फक्त 2 स्टेशन आहेत, त्याच्यातनं अशी ट्रेनमधूनच पास झाली. शेष्टीला कशी ट्रेन लागल्यावर जाऊ शकतो ना, असे तशी गेली त्या साईडला आणि आली परत. त्या गाळ्यावाला येत होतं तिकडनं. तेवढं काय झालं, ताई बोलते तुम्हाला बोलली ना का त्याच्या पाठीमागं जा, तो जरा डोकं त्याचं हे होतो म्हणून. बोललं मला नाही माहिती असं. एक तास झाला असा म्हणजे आमचा, एक तास झाला तो तिथे कुठेच नव्हता. आणि परत मी 3 नंबरला आले तो तिथल्या तिथे उभा होता तो आम्हाला पाठी घेऊन. त्याला मी बोलली का रे कुठे होतास, नाही मी इथेच उभं होतो बोलतं. तेव्हा पण म्हणजे तो बोलला बरं झालं तुमच्या म्हणजे आमच्या बापूनेच ते त्याला आणून इथे उभं केलं म्हणून. हरिओम श्री अम्माबद्दल.